मंत्री और वरिष्ठ नेता विलास मुत्तेमवार ने नागपुर में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की आलोचना करते हुए कहा कि उनके पास गांधी का नाम लेने के अलावा कोई विकल्प नहीं है। वे नागपुर में विश्व अहिंसा दिवस के अवसर पर आयोजित कार्यक्रम करने के बाद मीडिया से बात कर रहे थे। प्रधानमंत्री मोदी गांधी के देश से आते हैं, इसलिए वह विदेश जाकर प्रभाव डालने की कोशिश करते हैं, लेकिन इस समय देश में धर्मों के बीच मतभेद पैदा कर देश को बांटने का काम चल रहा है। पूर्व केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार ने कहा कि इसे समय रहते रोका जाना चाहिए। लगभग 25 वर्षों के बाद कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष पद का चुनाव सोनिया गांधी के विचारों के आधार पर लोकतांत्रिक तरीके से हो रहा है। हम उनका स्वागत करेंगे। यह युवावस्था और उम्र की बात नहीं है। पूर्व मंत्री विलास ने कहा कि मल्लिकार्जुन खड़गे लोगों के बीच जा रहे, इसलिए कांग्रेस के पदाधिकारी तय करेंगे कि किसे तरजीह दी जाए। गांधी जयंती च्या निमित्ताने मी आजच बोललो कि गांधी हे नाव गांधीजींचं कर्तृत्व, त्यांनी केलेली देशाला स्वतंत्र करण्याची क्रांतिकारक त्यांचं कर्तृत्व, ह्या सगळ्या गोष्टी आजही प्रासंगिक आहे। मुख्य म्हणजे त्यांचे विचार हिंदू मुस्लिम शीख ईसाई सर्व लोकांना घेऊन चालण्यात, शांती आणि अहिंसेचा सिद्धांत, आणि काही जर तुम्हाला पटत नसेल तर सत्याग्रहाच्या मार्गाने, शांतीच्या मार्गाने आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा। हे जे त्यांची शिकवण आहे ते आजही प्रासंगिक आहे, आपण त्याचा अमल केला पाहिजे। परंतु आज धर्माधर्मामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न, लोकांना मागे ठेवण्याचा प्रयत्न आणि एका विचाराचा एका धर्माचा अंगीकार करून या देशाला कुठेतरी बाटण्याचा वाटण्याचा विभाजन करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, तर ते वेळीच रोखलं पाहिजे, ते वेळीच समजलं पाहिजे आणि ते समजावण्याचं काम जागरूक लोकांनी केलं पाहिजे। ही आजची परिस्थिती आहे, प्रयोगच होणार नाही। आजही नरेंद्र मोदी विदेशात जातात, 3-3 कपडे बदलतात, पण त्याच्यामुळे त्यांचा प्रभाव पडत नाही। ते जाऊन सांगतात की आय एम फ्रॉम लँड ऑफ गांधी। गांधीजींचं नाव घेतल्याशिवाय त्यांची ही त्या ठिकाणी भिस्त लागत नाही, त्यांचे प्रयोग यशस्वी होत नाही। आणि दुसरं काय आहे, त्यांनी काय केलं आहे जे जगामध्ये जाऊन सांगतील? ते तर सांगतात की मी गांधीजींच्या देशामधून आलो आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।